कर्जत तालुक्यामधील मिरज गाव येथील आदिवासी गोरगरीब कुटुंबांना डॉक्टर गोरे दाम्पत्यांकडून दिवाळीनिमित्त फराळाचं वाटप करण्यात आलं दिवाळी सणावर होणाऱ्या इतर खर्चाला फाटा देत माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर पंढरीनाथ गोरे आणि ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर शुभांगी पंढरीनाथ गोरे यांच्याकडून कर्जत तालुक्यातील मिरज गाव येथील कोळसा कामगार या आदिवासी बांधवांना फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना नेते शिवाजी नवले अच्युत वीर लहाणू कोरडे रमेश घोडके अश्रू बनकर संदीप तरटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर गोरे म्हणाले की दिवाळी सण देशभर साजरा होत आहे मात्र ज्यांनी दिवाळी सणच साजरा केला नाही अशा कुटुंबियांकडे कोणाचं लक्ष नसतं या आदिवासी आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबियांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा म्हणून आपण या कुटुंबांना फराळाचं वाटप करण्याचा निश्चय करून हा समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे इतरांनी देखील असे उपक्रम राबवले पाहिजे तसेच आपण यापुढे देखील अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं राबवत सामाजिक बांधिलकी म्हणून असे उपक्रम राबवणार अशी ग्वाही डॉक्टर गोरे यांनी दिली आणि त्यांनी या राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे दिवाळीचा सण देशामध्ये दे उत्साहाने साजरा होत असताना मिरजगाव आणि परिसरामध्ये एक आदिवासी कुटुंब असं होतं की त्यांच्या घरामध्ये दिवाळीच साजरी झाली नाही हे आम्ही सर्वांनी ओळखून आपल्या घरचा दिवाळीचा खर्च टाळून त्यांच्या घरी देखील दिवाळी झाली पाहिजे हे मनामध्ये खूनगाठ बांधून आम्ही सर्वजण त्या आदिवासी बांधवाच्या झोपडीवरती गेलो त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस विचू काट्याची भीती न बाळगता ते कुटुंब त्या ठिकाणी आपलं वास्तव्यास होतं दिवाळी साजरी झाली नाही त्यांची त्यांना देखील आम्ही गोड पदार्थ आमच्या घरी बनवलेले दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला देखील खूप आनंद झाला तो आनंद असा आहे की त्या कुठल्याच जगातील तराजूमध्ये मोजता येणार नाही एवढा मोठा आनंद आम्हाला देखील झाला आणि त्या कुटुंबाला देखील झाला त्यांना देखील आम्ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मोहम्मद पठान सह नयोम पठान न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जात अहमदनगर